नमस्कार, किचन रेसिपीज अँड मोरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत शेपू पालकची भाजी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, शेपू पालक हा मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. नंतर 3 छोटे चमचे पोह्याचे, जे आपण पोहे खातो ते चमचे तूर डाळ, ही मी 15 मिनटं भिजू घातलेली आहे. मिरची आणि लसूण, मिरची आणि लसणाची क्वांटिटी अशी हवी, आणि चवीपुरतं मीठ, हळद आणि जिरं. सो फ्रेंड्स, आपण आता रेसिपी करायला सुरुवात करतो आहे. सो पहिले आपण ॲड करणार आहोत त्याच्यात 1-2 पळी एवढं तेल. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत त्याच्यात जिरं. जिरं ॲड केल्यानंतर मिरची आणि लसणाची मी मिक्सरमधून अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपल्याला ह्या तेलात आणि जिऱ्याच्या फोडणीमध्ये ॲड करायची आहे. आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात आपण ॲड करणार आहोत ही हळद चिमूटभर, ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि नंतर ही तुरीची डाळ, जी मी धुवून भिजू घातलेली होती 10-15 मिनटं. त्याचं कारण असं की तुरीची डाळ भिजून जर ठेवली तर ती लवकर शिजते. नंतर आपण घालणार आहोत ही धुतलेला शेपू आणि पालक. हे पण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. शेपू आणि पालकची क्वांटिटी तुम्ही घरात जेवढे मेंबर्स आहात त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. पालक जास्त घ्यायचा आहे आणि शेपू थोडी कमी घेतली तरी चालते, किंवा सारखं ठेवलं तरी चालतं इक्वल. हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आता. आता आपलं याच्यात याला पाणी सुटणार आहे भाजीचं, ते पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण याच्यात मीठ घालणार आहोत. बघू शकतात पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. सो आपण आता याच्यात ॲड करणार आहोत मीठ चवीपुरतं. मीठ तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त ॲडजस्ट करू शकता. हे पण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी जे तुम्हाला लागणारे साहित्य दाखवले त्यात मी एक साहित्य सांगायला विसरली, ते आहे म्हणजे दाण्यांचं कूट, आपले शेंगदाणे. त्याचं कूट आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. ते पण ऑप्शनल आहे, तुम्ही घालायचं असेल तर घालू शकतात, बट मी घालते कारण की त्याच्याने चव जरा भाजीला अजूनच छान येते. सो आता ह्या स्टेजला आपण घालणार आहोत तुम्ही बघू शकतात की मीठ टाकल्यामुळे भाजीला पाणी बऱ्यापैकी सुटलेलं आहे. सो ह्या स्टेजला आपण हे दाण्यांचं कूट टाकणार आहोत. दाण्यांचं कूटचं पण तुम्हाला जशी घट्ट पातळ जशी आवडत असेल भाजी त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता.
मी इथे 7 ते 8 चमचे दाण्यांचं कूट घातलेलं आहे। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा। तर हेही आपल्याला एक साधारण 5 मिनटं शिजू द्यायचं आहे। नंतर मग आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी। सर तो आता हे दाण्यांचं कूट घातल्यानंतर आपली भाजी आता अशी झालेली आहे। यात आपण आता ॲड करणार आहोत पाणी। पाणी मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे कारण की माझी आजी सांगते की पाणी भाज्यांमध्ये जर गरम पाणी तुम्ही ॲड केलं तर भाजीची चव बिघडत नाही, जर गार पाणी ॲड केलं तर भाजीची चव बिघडते असं म्हणतात। सो मग मी आता हे जे पाणी आहे गरम हे मी ॲड करते या भाजीमध्ये। पाणी पण तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही घरात किती मेंबर्स आहेत आणि तुम्हाला कशी भाजी आवडते घट्ट पातळ त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट पाणी ॲड करू शकता त्याच्यात। तर आता मी ह्याच्यात हे पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी आणि आता आपल्याला याला एक 10 मिनटं तरी शिजू द्यायचं आहे म्हणजे आपली भाजी पण व्यवस्थित शिजेल आणि जी भाजीमध्ये आपण तुरीची डाळ ॲड केलेली आहे ती पण शिजेल। सो 10 मिनटं झाकण देऊन शिजू द्यायचं आहे आपल्याला। तर मग आता आपले हे 5 ते 10 मिनटं झालेले आहेत आणि भाजी शिजलेली आहे व्यवस्थित, डाळही शिजलेली आहे। सो शिजल्यानंतर आपल्या भाजीचं जे लुक आहे ते काही असं आहे, थोडं तेल पण आलेलं आहे भाजीला बऱ्यापैकी आणि त्याची कन्सिस्टन्सी, तर आपल्या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी आहे म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। भाकरीसोबत आपण ही भाजी खाणार आहोत। स्पेशली ही भाजी भाकरीसोबत खाल्लेलीच छान लागते मोर दॅन पोळी किंवा चपाती। सो आता हे आपलं ताट तयार झालेलं आहे, आपली भाजी रेडी आहे। भाकरी भातासोबत ही खाऊ शकतात। अगदी फक्त 2 ते 3 थेंब तुम्ही लिंबूचे याच्यात ॲड करा, याची चव अजून जास्त वाढेल। सो अशी ही भाजी गावरान पद्धतीची, खानदेशी पद्धतीची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। थँक्यू।